सांतिनेसकर उपाध्यक्ष संघटनेचे, गजानन मुदगेकर मेंबर एक्झिक्युटिव्ह आणि आदिश उजगावकर श्री परशुराम गोमंतक सेनेचे सचिव. तुमका सगळ्यांक कल्पना असतली की फाटल्या एक दोन तीन दिसा पहिली आम्ही दोन दिसा पहिली मडगाव शहरात सगळीकडे बाबरी विल रायज अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर आशिल्ले आणि बाबरी ढाचा जो असा ती मशीद नाशिल्ली हे पहिली सगळ्या गोयकारांक कळूंक जाय. त्यामुळे त्या ढाच्याचो फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर की बाबरी विल रायज अगेन अशा प्रकारचे कम्युनल आणि धार्मिक तेढ वाढवपी ज्याची गरज नसताना वेन द राम मंदिर इश्यू इज सेटल्ड इन द सुप्रीम कोर्ट हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे दहशतवादी संघटन जे असा विच वॉज अर्लियर सिमी ही दहशतवादी संघटना ताजेर बंदी घालतकूत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशा प्रकारचा नवो अवतार या सिमी संघटनेन घेतला आणि ते ओपनली ऑपरेट करूंक लागले गोव्यान. म्हणजे आमकां कल्पना आसतली की NTCAA रॅली जी हांगा जी झाली आझाद मैदानाचेर तातूंतय तांच्यांनी अनेक लोकांक देशद्रोही लोकांक थंय हाडून ओपन तांचो हे जो आशिल्लो म्हणजे कोणाचो स्टँड असूंक शकता NTCAAचो पण ज्या प्रकारचे रिलिजियस मोबिलायझेशन जे झाले तातूंतय तांचो हात आशिल्लो आणि वी फील दॅट एनी वन इट इज फॉर एव्हरी वन टू सी. म्हणजे PFI म्हणून तुम्ही गुगल समजा केले विकिपेडियान तांचेर अनेक केसीस असा. झारखंड सारख्या स्टेटीन तांचेर बॅन घातला. उत्तर प्रदेश जातून भाजपची सत्ता असा ते योगी आदित्यनाथ आता अनेक टेरर ऍक्टिव्हिटींनी तांचो इन्वॉल्वमेंट आशिल्ल्यामुळे तांकां बॅन करूंक सोदता. मागीर दिल्ली शाहीनबाग जे झाले प्रकरण जे झाले जातूंतल्यान रिलिजियस डिवायड जो असा आणि हेट्रेडाचो एक संदेश सगळ्या देशभर पसरोवपाचो जो नीच प्रयत्न झालो तातूनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आशिल्ली अनेक केसीस. म्हणजे टी जोसेफ असत आमकां याद असा जाल्यार 2010 टी जोसेफ ह्या मनशान ह्या प्रोफेसरान एक क्वेश्चन पेपर सेट करताना प्रॉफेट महम्मदाचे चुकून जो उल्लेख जो झालो ताजो परिणाम म्हणून ताजेर जो अटॅक जो आशिल्लो तातूंत केरला गव्हर्नमेंटान हे सगळे PFIच्या ऍक्टिव्हिस्टांक धरिल्ले अशा प्रकारच्यो अनेक केसीस इट इज आउट देअर ऑन दी इंटरनेट. आणि हालींच 2018 एक अशी बातमी नॅशनल मिडियाचेर आयली की IHH म्हणून हे दहशतवादी संघटन जे असा टर्कीचे विच डज द जॉब ऑफ आर्म्स अँड एम्युनेशन सप्लाय टू अल कैदा तांकां वचून हे PFIचे ऑफिस बेअरर जे असा सेंट्रल ऑफिस बेअरर जे असा ते वचून मेळ्ळे आणि तो फोटो सगळ्या न्यूज चॅनलांचेर आणि सगळ्यांचेर मिडियाचेर सर्क्युलेट झाला. सो असल्या दहशतवादी प्रवृत्तीची संघटना जी असा म्हणजे एका सायडीन सरकार डॉक्टर प्रमोद सावंत मिरयता की देशाभिमान नॅशनलिझम बी असल्यो गजाली करतात आणि सगळे मंत्री आहे आणि दुसऱ्या सायडीन हांच्यांनी भाजपच्याच काँग्रेसायज्ड भाजपच्या मंत्र्यांनी अनेक हे असा म्हणजे रोहिंग्या मुसलमानांक बांगलादेशींक पाकिस्तानांक हाडून आपल्या पॉलिटिकल फायद्या खातीर देअर बाय कॉम्प्रोमायझिंग विथ द नॅशनल अँड द स्टेट सेक्युरिटी म्हणजे उलयता एक आणि करता एक असल्या प्रकारचे हिपोक्रीट सरकार जे असा तांच्यांनी हे सगळे केला. आणि PFIचे थोडे लोक जे असा ते काल जमिल्ले मडगावां आणि आम्ही येना म्हणजे आम्ही वी आर ऑपरेटिंग अंडर ह्युमॅनिटेरियन ग्राउंड आणि कांयच येना अशा प्रकारचे खोटे सांगला तांच्यांनी. त्यामुळे श्री परशुराम गोमंतक सेना ही संघटना जी असा ती गोंयभर सगळ्या तालुक्यांनी जनजागरण ह्या संस्थेच्या विरोधान करपाची असा. हे अभियान जे असा हे फुडल्या आठवड्यात म्हणजे जवळपास 16 तारखेक सुरू जातले गोयच्या सगळ्या तालुक्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असली दहशतवादी संघटना सरकारक हे जाग येना हे आमकां आता कळून चुकलं. आम्ही मुख्यमंत्र्याक सुद्धा संघटनेच्या वतीन आम्ही निवेदन दिले बट मुख्यमंत्री 100 कोटीच्या बोवाळान असा आणि गोंय लिबरेट करतलो जाल्यार काय तू गोयच्या पश्चिम बंगाल आणि बिहारा सारखी परिस्थिती करूंक सोदता. त्यामुळे प्रायोरिटीज जो असा प्राथमिकता जो असा सरकारच्यो त्यो कम्प्लिटली फोल ठरल्या आणि निष्कामी कुचकामी षंड आणि पुरुषार्थहीन गोवा सरकार आहे. हांव परत संघटनेच्या वतीन आणि सगळ्या हिंदू संघटना गोयच्यो ज्यो असा तांच्या बरोबर आमच्या बैठकी जातल्यो आणि तांच्या तर्फे हे अभियान जे असा सगळ्या गोंयभर राबयले वतले अशी एक घोषणा तुमच्या फुड्यान करपाची असो आजचो ऑब्जेक्टिव्ह आशिल्लो. दुसरी गजाल बाबरी मशीद बॅनरांचेरूच ते राहूंक ना सगळ्यात तांच्यांनी हे केले आणि मागीर आता एक एसे कॉम्पिटिशन तांच्यांनी आज काल दवरिल्ले आणि ताजी अनेक सेंटरां जी असा ती गोंयभर मागीर फातोर्ण्या पणजे म्हापशा मडगांव अशा प्रकारची सगळी सेंटरां अँड द टॉपिक वॉज बाबरी मशीद. फर्स्ट ऑफ ऑल वी वील हॅव टू अंडरस्टँड हियर ही धर्मांध वृत्ती जी असा
ती तोडून आम्ही समजा गोवा आम्ही समजा हार्मोनियस असे समजता आणि सर्व धर्म समभाव अशा प्रकारची भावना समजा आमची संस्कृती जी असा ती गोयकारांनी टिकवून दवरल्या जाल्यार हांव सगळ्या गोयकारांक आम्ही उलो मारता की एक टेररिस्ट संघटना हांचे सगळे प्लॅन्स आता सुरू झाल्यात डिस्टेबिलायज आणि कम्युनल हेट्रेड आणि कम्युनल रायट्स करपाचे समजा सरकाराक जाग येना षंड पुरुषार्थहीन सरकाराक समजा जाग येना जाल्यार गोंयच्या सामाजिक संदर्भ जो असा सामाजिक हे जो असा सोशल डिस्कोर्स जो असा त्यांच्यानी जागे जाऊचे पडतले आणि आमच्या नेतृत्वाखाली किंवा एक जन आंदोलन जे असा हे ही संघटना बंद जायसर आमकां करची पडटली. दुसरे म्हणजे बाबरी मशीद हे म्हणपाचो आमचो जो प्रयत्न जो चलला ती मशीद न्ही कारण 1937 इन 1937 द लास्ट हे नमाज जो असा तो थंय वाचिल्लो गेल्लो आणि अनेक वर्षां 1937 टील 1992 देर वॉज नो नमाज डन इन बाबरी ढाचा. सो त्यामुळे इस्लामानूय अशें बरयलां की दुसऱ्याचे देवूळ तोडून दुसऱ्याचे आणि रिलिजियस स्ट्रक्चर तोडून तूं जो मशीद जो बांदता तातूंत ती नापाक अशें समजतात अशें इस्लाम म्हणटा. त्यामुळे ते इट इज नॉट वॅलिड टू कॉल दॅट स्ट्रक्चर एज मशीद ऑल्सो इट सीजीस टू बी अ मशीद बिकॉज देर वॉज नो एनी रिलिजियस प्रॅक्टीस नमाज अजान अशा प्रकारचे कांयच थंय जायनाशिल्ले. त्यामुळे बाबरी ढाचा हे जे असा त्यांच्यानी एक काउंटर एलिगेशन जे आमचे केला बाबरी मशीद म्हणून आणि किने किने हो ढाचा असा ती मशीद न्ही अशा प्रकारचे हे असा. सो त्यामुळे येता ते 16 तारखेच्यान परशुराम गोमंतक सेना आक्रमक जातली आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ह्या संघटनेचेर जोपर्यंत गोवा सरकार गोयच्या हितान आणि नॅशनल सेक्युरिटीच्या हितान समजा बॅन हाडिना जाल्यार मोठे जन आंदोलन जे असा ते आम्ही परशुराम गोमंतक सेना करपाचे असा. ना डेडलाईन ना एक 3 महिन्या पहिली आम्ही स्वतः परशुराम गोमंतक सेनेचे सगळे पदाधिकारी मुख्यमंत्र्याक रितसर आम्ही निवेदन दिला मुख्यमंत्र्याकूय ते खबर असा आणि हय आपण हे करता बॅन घालता अशा प्रकारचे मी खोटी आश्वासना जी असा ती ताणी आमकां दिल्ली. हांच्या सगळ्यांचे हात राजकारण्यांचे वोट बँक पॉलिटिक्सान शिरकल्या ताका आमकां दिशिल्लें की भाजप जो असा तो अपवाद आसतलो पण तशें ना. ते गोंयचे काँग्रेसीकरण जाल्लो बीजेपी जो असा तोय वोट बँक पॉलिटिक्सा खातीर नॅशनल आणि स्टेट सेक्युरिटी कॉम्प्रोमायज करता हाजे असले आणि दुर्दैव आमकां दिसना. स्टुडंट सिमी जे पहिले संघटन जे आशिल्ले ना इट इज नॉट स्टुडंट नावेली यांचे आता ऑफिस असा हय हय पॉप्युलर एक 2-3 जण तांचेच हे म्हणजे गोंयचे स्थानिक काय भायले ते कळपाक मार्ग ना त्यामुळे अशे ते क्लिअरली लॉ कॉलेजच्या मुखार एक इस्लामिक स्टुडंट ना दॅट इज अ डिफरंट ऑर्गनायझेशन ना. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया इज ऑलरेडी ऑन द नॅशनल गव्हर्नमेंट रडार आणि मेनी टेररिस्ट लिंक्स जी असा ती इस्टॅब्लिश केला सेंट्रल गव्हर्नमेंटान पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे. सो त्यामुळे ते केंद्र सरकार करता एक केंद्र सरकार तांकां दहशतवादी संघटन म्हणटा आणि हांगाचे सरकार जे असा षंड सरकार जे असा तांकां या संघटनेचे काय पडलेलं ना असे आमकां दिसता.